महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन चालू झाल्यापासून सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे की व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, टिकटॉकचे व्हिडिओज आहे, या सर्वांचा वापर करून भडकाऊ पोस्ट टाकणे, महिलांच्या विरुद्ध चुकीच्या पोस्ट टाकणे, समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, अफवा पसरविणे, ह्या चुकीच्या गोष्टी त्या निमित्तानं समाजामध्ये होत असतात, त्या कृपा करून करू नये. मधल्या काळामध्ये टिकटॉकच्या माध्यमातून ऍसिड अटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे सुद्धा व्हिडिओ त्या निमित्तानं दाखवण्यात आले. लक्षात ठेवा, महाराष्ट्र सायबर क्राईम आपल्यावर लक्ष देऊन आहे. जो कोणी अशा पद्धतीच्या पोस्ट आणि व्हिडिओ टाकेल त्यांच्यावर महाराष्ट्र सायबर क्राईमच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येईल. आजपर्यंत जवळजवळ 410 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि 213 लोकांना याच्यामध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह राहा लाईव्ह अपडेट्सशी निगडीत.